वळूयात पुढच्या बातमीकडे. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा दौंड तालुक्यातील यवत येथे आज मुक्कामी दाखल होतोय. त्यानिमित्ताने यवत ग्रामस्थांच्या वतीनं दरवर्षी पिठलं भाकरीचा बेत आखला जातो, मात्र यावर्षी एकादशी आल्यानं भगरीचा बेत आखण्यात आलाय. आज पालखीचा दौंड तालुक्यातील पहिला मुक्काम श्री काळभैरवनाथ मंदिर यवत या ठिकाणी आहे. प्रशासनाच्या वतीनं पालखीच्या स्वागताची तयारी जय्यत करण्यात आली आहे. याबद्दल दौंडचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुशांत जगताप यांनी, ऐकूयात. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी सोहळा आज संध्याकाळी ठीक 7-7:30 यवत मुक्कामी येत आहे. तर सालाबादप्रमाणे आम्ही बेसन भाकरीचा बेत करत असतो, परंतु यावर्षी पालखी एकादशीला आल्यामुळं बेसन भाकरीचा बेत कॅन्सल करून आम्ही या ठिकाणी खिचडी आणि बगर याचा बेत ठेवलेला आहे. बगर व्यवस्थित अगदी चांगल्या प्रकारचा माल टाकून अगदी सुग्रास असे बगर बनवलेले आहे आणि ते सर्व वारकऱ्यांना आवडेल अशा पद्धतीने स्वयंपाक संध्याकाळी चालू केलेलं आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज दौंड तालुक्यामध्ये आगमन होत आहे आणि आपल्यासोबत दौंडचे नेमकी प्रशासनाच्या वतीने पालखीची तयारी कशा प्रकारे केलेली आहे काय सांगाल? आज दौंड तालुक्यामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आगमन होत आहे, त्या दृष्टीनं बोरी भडक या ठिकाणी पालखीच्या स्वागताची प्रशासनाच्या वतीनं पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. त्यानंतर यवत या ठिकाणी आज मुक्काम आहे, या ठिकाणी सुद्धा प्रशासनाच्या वतीनं वारकऱ्यासाठी ज्या काही सोयीसुविधाची गरज आहे, स्वच्छतेच्या दृष्टीनं, आंघोळीच्या दृष्टीनं, जेवणाच्या दृष्टीनं, त्या सर्व सुविधा इथं या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर सर्व विभागाचे अधिकारी आपत्ती व्यवस्थापन नावाचा कक्ष आम्ही या ठिकाणी स्थापन केलेला आहे आणि त्या ठिकाणी सर्व विभागाचे अधिकारी उपलब्ध असणार आहेत आणि ज्या काही अडचणी येतील त्याच्यासाठी त्याचं मार्गदर्शन आणि त्याचं निराकरण या कक्षामधून केलं जाणार आहे. कॅमेरामॅन मनुष्य, मी सुशांत जगताप, दौंड, पुणे. तुकाराम महाराजांच्या तालुक्यातील मुक्कामासाठी ग्रामस्थ आनंदी आणि उत्साही असल्याचं पाहायला मिळत आहे.